हेलो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरुमे देवे सर्व कार्येषु सर्वदा। सर्वप्रथम विघ्नहर्ता गणेश आणि आजच्या या कार्यक्रमाला शोभा आणणारी रंगदेवता आपल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज धर्मरक्षक छत्रपती संभाजी राजे प्रदायित दक्ष इंदोरची महाराणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर तसेच शिक्षणाची कवाडे ज्यांनी कायमस्वरूपी उघडे केलीत असे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना सर्वप्रथम मानाचा मुजरा। तसेच आमच्या ह्या नाट्य प्रयोग पाहण्यासाठी आलेले आपल्या चौगाव नगरीतील तसेच पंचक्रोशीतील आलेले संपूर्ण बंधू भगिनी आणि नाट्य रसिक बंधू भगिनींनो, मित्र हो, दिवाळीच्या पवित्र सणाच्या निमित्ताने जवळपास आपले जुने कलाकार हे भाऊबीजी या सणाच्या निमित्ताने नाटक सादर करायचे आणि त्यासाठी जवळपास आपण हा नाट्य प्रयोग सादर करीत आहोत। आपल्या कोरोना या महामारीच्या काळामध्ये जवळपास 4 ते 5 वर्ष आपल्या हा नाटकाचा प्रयोग बंद झालेला होता, परंतु आज खऱ्या अर्थाने आपल्या गावातील जे काही नवोदित कलाकार आहेत त्या नवोदित कलाकारांनी आपल्याच गावातील लेखक श्रीयुत योगेश भाऊ साहेबराप्पा गवळी यांना विनंती केली, योगेश भाऊ आपल्याला नाटक करायची आहे, तर या संपूर्ण कलाकारांच्या विनंतीला मान देऊन आपल्या एक लेखक योगेश भाऊ यांनी नाटक तयार करून अवघ्या 10 दिवसांमध्ये अहोरात्र प्रयत्न करून आपल्या संपूर्ण कलाकारांनी आजचा हा नाट्य प्रयोग सादर केलेला आहे। मित्र हो, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आणि या मोबाईलच्या काळामध्ये जवळपास नाटक हा प्रकार लोप पावलेला आहे, परंतु आज आपल्या गणपतीच्या कार्यक्रमामध्ये म्हणा नवरात्रीच्या कार्यक्रमामध्ये म्हणा जवळपास आपले गावातील संपूर्ण बालगोपाल तरुण मंडळी आणि आया बहिणी आपला वेळात वेळ काढून या ठिकाणी कार्यक्रमासाठी येतात, त्याचप्रमाणे आज आपल्या गावातील कलाकार आपल्या गावातील भूमीतील ज्येष्ठ मंडळी हे या ठिकाणी कार्यक्रम करीत असतात आणि आज आपण तो कार्यक्रम केलेला आहे। मित्र हो, मित्र हो, खऱ्या अर्थाने बोलण्यासारखं भरपूर आहे। आज एक खास करून मला सांगावं असं वाटतंय, नाटक म्हटली की आपले जुने कलाकार या ठिकाणी आवर्जून उपस्थित असतात आणि त्या कलाकारांमध्ये आज खऱ्या अर्थाने ज्यांना प्रत्येकाच्या मनामध्ये ज्या व्यक्तीची आठवण आहे ती म्हणजे आपल्या गावाचे माजी सरपंच आदरणीय सीताराम भाऊसाहेब यांची आठवण येणं फार गरजेचं आहे, कारण हा व्यक्ती दाढीबिशी असताना सुद्धा नाटकांच्या मध्यंतरीत जे काय मी नाट्य लहानच्या छोटी काय नाटकात सादर करतो त्या ठिकाणी माझे सन्मित्र राजेंद्र बंचीलाल मिस्त्री आणि मी स्वतः आम्ही दोघांनी एक गाणं आईराणी गाणं लिहिलेलं होतं, जासू मी दिवाईले तुना भाऊले भेटाले तठे नको येजो माले लेवाले, हे जे गीत सीताराम भाऊसाहेब अगदी आवर्जून या ठिकाणी म्हणत। मित्रो, कलाकार हा किती वयोवृद्ध असेल परंतु कला म्हटली की त्या ठिकाणी त्याचं अंग सळसळ करतं आणि त्या उद्देशाने भाऊसाहेब नेहमी आमच्या पाठीवर हात ठेवून नेहमी म्हणायचे, मित्रांनो तुम्ही कार्यक्रम करा, घाबरू नका, मी तुमच्या सदैव पाठीशी आहेत, पण आज मात्र भाऊसाहेब आमच्या प्लीज बोलू नका, प्लीज भाऊसाहेब आमच्यात नाहीयेत ही फार मोठी खंत आमच्या मनात आहे। आमचं गुरुदत्त नाट्य मंडळ आणि ज्येष्ठ कलाकार त्यांना या सगळ्या मंडळींना भाऊसाहेबांची आठवण येणं अत्यंत हृदयस्पर्शी घटना आहे। त्याचप्रमाणे या वाईट परिस्थितीमध्ये माझे काकाश्री आदरणीय
जगन्नाथ शामराव मासुळे मी त्यांना आनंदाने काका म्हणायचो, आपण सगळे दादा म्हणायचे। तेही या वाईट प्रसंगातून दुःखद निधन झालं। त्याचप्रमाणे आपले ज्येष्ठ कलाकार आदरणीय मगन अप्पा कुथे, ज्या अप्पांच्या नावाने आपल्याच भाऊसाहेबांनी आज या रंगमंचाला नाव दिलेलं आहे, श्री मगन गुलाब कुथे रंगमंच। मित्रो, फार मोठी मोठ्या मनाचे माणसं असतात, त्यांनी या ठिकाणी कार्यक्रम ते सादर करीत असतात। त्याचप्रमाणे आपले जुने कलाकार ज्ञात अज्ञात, मला माहिती असतील नसतील अशा संपूर्ण कलाकारांना मी गुरुदत्त नाट्य मंडळ चौगाव यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। आज आपल्या या रंगमंचावर उपस्थित असलेले खऱ्या अर्थाने आपल्या गावाचे प्रथम नागरिक, आपल्या गावाचे सरपंच आदरणीय लीलाताई सीताराम बागळे यांना मी बोलवणं पाठवलेलं होतं, परंतु त्यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे ते येऊ शकले नाहीत। आज आपल्या मंचावरती आपल्या गावातील उपसरपंच आदरणीय जिबाऊसो तुकाराम देवराम शिंदे, त्याचप्रमाणे माझे काकाश्री सहादू मारू मासुळे, त्याचप्रमाणे आपले ज्येष्ठ कलाकार शंकर मोठा भाऊ म्हणजे शंकर गटलू बागळे, त्याचप्रमाणे पुन्हा बघा मित्रांनो, आम्ही या ठिकाणी दोघं तिघं शिक्षक आहोत, आम्हाला वेळ मिळत नाही, तरी सुद्धा या लोकांनी आग्रह आम्हाला केला आणि आम्ही 4 ते 5-8 दिवसापासून अहोरात्र परिश्रम करून या कलाकारांना आम्ही तयार करत होतो। अशातच आपल्या गावाचे एक शिक्षक उदाहरण उपमुख्याध्यापक हे खयनार सर अरुण देवचंद खयनार हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आणि खऱ्या अर्थाने आज तुमच्या सगळ्या चौगाव गावातील आणि पंचकृषीतील आया भगिनी तरुण बांधव ज्येष्ठ श्रेष्ठ पितृ मातृतुल्य सगळ्यांचं जे मनोरंजन करतात, ज्यांनी मोठ्या परिश्रमाने नाटक तयार केलं, असे योगेश भाऊ साहेबराप्पा गवळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, यांचं मी सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। आज मी सर्वप्रथम आपल्या गावातील उपसरपंच आदरणीय तुकाराम देवराम शिंदे म्हणजे तुकारामजी भाऊ यांनी आजच्या रंगमंचाची पीत कापून कार्यक्रमाला सुरुवात करून आम्हाला अनुमती द्यावी असं मी त्यांना विनंती करतोय। आदरणीय जी भाऊ तुकाराम देवराम शिंदे, सर्वांनी टाळ्याच्या गजराने आम्हाला अनुमती द्यावी। तसेच आपले ज्येष्ठ कलाकार श्री अरुण देवचंद खैनार सरांना मी विनंती करतो की त्यांनी पुष्प अर्पण श्रीफळ अर्पण करून नाटकाला सुरुवात करावी। सर्वांनी टाळ्याच्या गजराने स्वागत करायचं आहे। ज्यांच्या सुविचाराने आणि सुबुद्धीने हे नाटक लिहिलेत असे आमचे आवडते लेखक, प्लीज प्लीज बोल नका, तुम्ही निघा जा। ज्यांच्या सुविचाराने आणि सुबुद्धीने हे नाटक लिहिलेलं आहे, या नाटकाचे लेखक आपल्याच बघा मित्रांनो, आपल्या समोर एक अपंग व्यक्ती आणि या अपंग व्यक्तीने फक्त आपल्या सर्वांच्या करमणूक आणि मनोरंजन करण्यासाठी स्वतः परिश्रम करून जे नाटक लिहिले असे लेखक श्रीयुत योगेश भाऊ साहेबराप्पा गवळी हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मी श्रीयुत अरुण देवचंद खैरनार सर यांना मी विनंती करतो की कलाकाराने कलाकाराचा सत्कार करावा आणि तो सत्कार योगेश भाऊंनी स्वीकारावा असे मी त्यांना विनंती करीत आहे। हार द्या हार। खैनार सर शाल श्रीफळ पुष्पगुच्छ
आणि फुलार देऊन योगेश भाऊंचा सत्कार करीत आहेत। मित्रांनो, कमीत कमी टाळ्या वाजा, एक गरीब, एक अपंग, दिव्यांग असा एक लेखक आपल्या गावातून तयार झालेला आहे। मी योग्य ठीक आहे। मित्रांनो, कलाकार हा कलाकारांची जान आणि जाणीव ठेवतो। या हिशोबाने ज्या सत्कार मूर्तीचा सत्कार ज्यांच्या शुभ हस्ते झाला असे आपल्या गावातील एक कलाकार हे ए अरुण देवचंद खैनार सर हे योगेश भाऊंना 1001 रुपयाची देणगी देत आहेत। सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं अभिनंदन करायचं आहे। योगेश भाऊंनी त्यांचा देणगी रूपाने स्वीकार करावा अशी विनंती करतोय। 1001 रुपये दिलेले आहेत। हॅलो, योगेश हा माझा विद्यार्थी आहे। आणि मित्रांनो, लक्षात घ्या, ज्या गोष्टी कालबाह्य होत जात आहेत, नाटक ही कालबाह्य होत चाललेली आहे। जवळजवळ 150 वर्षाची परंपरा आपल्या गावाला आहे आणि ती परंपरा फक्त योगेशमुळे आज टिकू नये म्हणून जोरदार टाळ्या त्याच्यासाठी झाल्या पाहिजे। आणि मित्रांनो, आजपर्यंत ज्या ज्या नाटकं झालेली आहेत त्या नाटकासाठी सर्व कलाकार देणगी देत होते, परंतु सरांनी मला सांगितलं की योगेशने सर्व खर्च केलेला आहे म्हणून मी त्याला 1001 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे। धन्यवाद। धन्यवाद सरजी। आपण देणगी स्वरूपात योगेश भाऊला 1001 रुपये दिले त्याबद्दल मी गुरुदत्त नाट्य मंडळ चौगाव यांच्या वतीने मनपूर्वक आभार मानत आहे। आता मी योगेश भाऊंना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करावं। हॅलो, पुढे ए बोल नका मागे, ए भाऊ, ए दादा बोल नका हो। या ठिकाणी जमलेले सर्व नाट्यरसिकांना पहिले माझा तुमच्या चरणी प्रणाम। मित्रांनो, मागं आपल्या देशातच नव्हे तर जगात कोरोनाचं सावट आलं होतं आणि जग चलता चलता त्याच ठिकाणी स्तब्ध उभा राहिलं आणि त्या ठिकाणी सर्व काही थांबल्यानंतर आपल्या याच्या कला काही देणं घेणं सगळं काही जागेवर थांबलं आणि त्याच्यातच आपले गावातून एक जगनदादा नावाची व्यक्तिमत्व या चौकात जे सर्व नाटकाचं रक्षण करायचे आम्हाला त्यांचा आधार राहायचा, ते जगनदादा आपल्यातून निघून गेले आणि आमच्या या नाटकात जे सहकार्य करणारे आमचे गावसाहेब एकूण या कोरोनाने गिळंकृत केलेलं आहे। असे 2 हिरे आपल्या गावातून गेले। पहिले त्यांना आठवण करून मी पुढचे 2 शब्द बोलणार आहे। मित्रांनो, नाटक म्हटलं म्हणजे शेवटपर्यंत नाटकच राहतं, मनातली गोष्ट सांगेल मी। कारण प्रत्येक मुलगा कुठल्या नाही तो कुठल्या कामात अडकलेला असतो। अहो, काही मुलांनी 3-3 तालावर विटा चढवून या ठिकाणी रात्री तालीमला येऊन परिश्रम घेतले आणि मुलांचे आग्रह असतो, त्यांनीच सांगितलं की दादा की आता नाटक यावर्षी कर। माझी खरंच इच्छा नव्हती, कारण विषय असा होता की प्रत्येकाच्या मागं काम लागलेलं असतं, कोण कामातून वेळ काढून काही मुलांना तालीमला जमतं नाही जमत, भरपूर अडचणी होत्या। पण तरी त्यांचे आग्रहस्तव मी नाटक 6 दिवसात लिहिलेले आहे। रात्री 3-3 वाजेपर्यंत लिहायचं, दिवसभर लिहायचं आणि ती
नाटक 6 दिवसात पूर्ण केली आणि परत 5 दिवस त्यांच्या प्रति द्यायला लागल्या आणि फक्त नाटकाची तालीम ओरिजिनल 7 दिवस झालेले आहे। 7 दिवसात त्या मुलांनी नाटक ठेवली। माझी इच्छा होती कि नाटक नाग दीपावळीला ठेवायची, परंतु मुलं म्हणत होते कि दादा सगळ्यांच्या बहिणी बाहेर गावून आलेले असतात, बहुतेक पाहुणे आपल्या गावात आलेले असतात आणि आपल्या गावाचं नाव आहे आणि हे नाव तुला पुढे चालवायचं आहे। आम्ही कितीही अवकाळा झाले, कितीही परिश्रम झाले, तरी आम्ही हे नाटक तुझे पूर्ण स्तात नेऊ। आणि त्यांनी शब्द पाळला। एकच विनंती आहे तुमच्या चरणी, मुलांकडून काही चुकलं, थोडंफार काही अटकले, क्वाठांतराला कामामुळे काही दिरंगाई झाली, तर फक्त तुमच्या चरणीने कळकळून हात नसताना डोकं टेकून विनंती करेल की फक्त तुम्ही सांभाळून घ्या आणि शेवटपर्यंत नाटक बघा, हीच विनंती करणार आहे मी। एवढं बोलून दोन शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सायत्री अप्पा जिथं असतील त्यांनी कृपा इकडे यायचं आहे रंगमंचावर। अप्पा सायत्राजी अप्पा लवकर मंचावर या, या अप्पाजी लवकर या, मागे आहेत। माझ्या सन्मित्र जीभाऊ सो राजेंद्र बंचीलाल मिस्त्री आमच्या नाटकात कायमस्वरूपी दिग्दर्शक म्हणून काम करायचे, परंतु त्यांच्या तब्येतीमुळे ते येऊ शकत नाहीत। त्यांची इच्छा होती, त्यांनी इच्छा प्रकट केली की मी योगेश भाऊंचा सत्कार करावा, परंतु ते न येऊ शकल्यामुळे त्यांचे चिरंजीव पंकजभाऊ मिस्त्री हे योगेश भाऊंचा सत्कार करू इच्छितात। कृपया योगेश भाऊंनी तो सत्कार स्वीकारावा असं मी त्यांना विनंती करी आहे। चला अप्पाजी लवकर या। हॅलो भिका भिकाशनपडू मासुळे, भिकाशनपडू मासुळे यांनीही योगेश भाऊंना 101 रुपयाची देणगी दिलेली आहे। मी त्यांचा मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद। योगेश भाऊंनी ती देणगी स्वीकारावी। आपल्या गावाचे उपसरपंच आदरणीय जीभाऊ साहेब तुकाराम देवराम शिंदे यांनी योगेश भाऊंना 100 रुपयाची देणगी दिलेली आहे। मी जीभाऊंचा मनपूर्वक आभार मानतो, भाऊंनी स्वीकारावा असं विनंती करीत आहे। या फटाफट योगेश गोविंद मधुकर बागुल यांनीही 100 रुपये दिलेले आहेत, ते त्यांनी स्वीकारावं। मित्र हो, आपल्या समोर ज्या योगेश भाऊंना सगळं सहकार्य केलं, जवळपास आम्ही 8 ते 10 दिवसापासून बघत आहोत, योगेश भाऊंना जोही खर्च लागला, जेही पैसे लागलेत, कुठल्याही प्रकारे मनामध्ये शंका न बाळगता ते सडळ हाताने मदत करतात अशा सायत्री अप्पाजी गवळी यांचा सत्कार मी स्वतः माले सर करतो, तो सत्कार त्यांनी स्वीकारावा असं मी त्यांना विनंती करीत आहे। मी श्रीयुत राजधर हिम्मत पाटील सरांना मी विनंती करेल, त्यांनी या मंचावर यायचं आहे आणि त्यांनीही सायत्री अप्पा गवळी यांचा सत्कार करावा, अप्पांनी तो सत्कार स्वीकारावा असं मी त्यांना विनंती करीत आहे। आता नका देऊ ना प्लीज, हे बघा आपण नंतर घेऊ। हो ना, हो ना।
नंतर हर हर महादेव ग्रुप मित्र मंडळ यांनी कृपया एकाच जणाने यायचे आहे, एकाच जणाने, तुम्ही सगळे जण विचार करून एकाच जण यायचे, कृपया त्याने लवकर या, एका मिनिटामध्ये वेळ भरपूर झालेला आहे, एका जणाने यायचे आणि योग्य बोलतो सत्कार करायचा आहे। चला लवकर हर हर महादेव ग्रुप मित्र मंडळ ये भाऊया कोण आहेत, गणेश गणेश बापू, गणेश बापू पाटलकर पाटलकर यांनी आपल्या हा गावातील जुने कलाकार त्यांनी योग्यच बौद्ध सत्कार करावा। आपलं सगळ्यांचं प्रेम आहे मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना असं वाटतंय की आपण योग्यच भाऊंना आर्थिक रूपाने मदत करावी, मी सगळ्यांचं ऋण व्यक्त करतो। मित्रांनो एक फक्त तुमचं एकच मिनिट घेतोय, भरपूर वेळ झालेला आहे। योगेश भाऊंनी मला एक गोष्ट सांगितली होती, या नाटकासाठी 10,000 खर्च होऊ द्या, 20,000 खर्च होऊ द्या, खर्च करायला मागे पुढे बघू नका, आम्ही मेकअप घ्यायला घेतो। मित्रांनो तुम्हाला खोटं वाटत असेल, कमीत कमी 2800 रुपयाचं मेकअप घेतलं, जे 500-700 रुपयाला मेकअप घ्यायचं मिळायचं ते खयणार सर, आमचे देवी भाऊ देवीदास भाऊ माचुळे राजधर बापू आणि आम्ही सगळे त्या ठिकाणी घ्यायला गेलो, जवळपास 5-7 हजार रुपये हा खर्च झालेला आहे। एकही कलाकारांकडनं एकही रुपया न घेता, पूर्वी आम्ही त्यांना पैसे द्यायचो प्रति कॉम्प्युटर प्रति 1 रुपया न घेता, ते त्याने अजून एक मला सांगितलं होतं की मला जे काही अपंग निधी मिळतो आहे त्या अपंग निधीतनं मी 1 रुपयाही खर्च करत नाही, मी माझ्या घरच्या मंडळींना 1 रुपया पण देत नाही, सगळा खर्च मी या संपूर्ण नाट्य मंडळांना देतो। एवढ्या उदार मताची व्यक्ती आज आपल्याला लाभलेली आहे, मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी सर्वांनी त्यांच्या टाळ्याच्या गजराने स्वागत करायचं आहे। आता लगेचच पात्र परिचयाला सुरुवात होत आहे।